नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत स्वरूप वर्धिनी आयोजित पुणे श्रीवर्धन पुणे या 400 किलोमीटर सायकल सहलीला। आणि हे अंतर आम्ही स्वरूप वर्धिनीचे 80 युवक कार्यकर्ते 4 दिवसात पूर्ण करणार आहोत। आणि या संपूर्ण सहलीचा व्हिडिओ आम्ही आज घेऊन आलो आहोत। स्वरूप वर्धिनी ही संस्था पुण्यात वंचित स्तरातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते, तसेच संस्था अजूनही बरेच सेवा प्रकल्प चालवते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत सायकल सहलीबरोबरच या सर्व प्रवासातील निसर्गाची विविध रूपे देखील। सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण निघालोय सायकल सहलीसाठी। आम्ही आता घरातून निघालोय आणि आम्हाला सगळ्यांना जमायचं आहे पौड फाट्याजवळ। साधारण 75 सायकल्सवर ते जमतील आणि तिथून आम्ही तामिणी मार्गे माणगावकडे कूच करणार आहोत। आजचा आपला मुक्काम असेल माणगावला। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वरूप वर्धिनीने या सायकल सहलीचे आयोजन केले होते। 2021 पुणे ते श्रीवर्धनसाठी निघणारे सगळे सायकल स्वार, तर याचा शुभारंभ कार्यक्रम आपण आज करत आहोत। आपल्यासोबत आळंदे सर आहेत, गिरीप्रेमी सोबत आहेत, आनंदजी सराफ, आनंदजी लेखक आहे, उत्तम वक्ते आहेत, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि 23,000 किलोमीटर सायकलिंग आनंदजींनी केलेली आहे। आपण नारळ वाढतोय, गणपती बाप्पा मोरया, भारत माता की जय, मग छत्रपती शिवाजी महाराज की जय। उद्घाटन सोहळा पार पाडून आम्ही साधारण 70-75 सायकलस्वार तामिणीच्या दिशेने निघालो आहोत। चांदणी चौक क्रॉस करून आता आम्ही पुढे निघालो। आता पुढे आम्हाला भुगाव, हुकुम, तिरंगूट, पौड अशी गावं लागतील। चांदणी चौक म्हणजे मावळ आणि मुळशी या पुणे जिल्ह्यातल्या तालुक्यांचं प्रवेशद्वार म्हणता येईल। याच रोडनी पुढे गेल्यानंतर तामिणी घाट पार केल्यावर आपल्याला कोकण दिसायला चालू होतं। काय झालं? हवा भरत आहे। ओके, पुण्याकडून आल्यानंतर फिरंगूट घाटाचा उतार लागतो। पौडला पोचलोय आता आणि ते नाश्त्याची व्यवस्था केली आहे। सगळेजण आतुरतेने वाट बघत होते की नाश्ता कधी येतोय। हा इकडे या बाजूला मावळ तालुक्यामध्ये रोड जातो।
हे पौडगाव। आणि हे आम्ही पोहोचलोय नाश्त्याच्या ठिकाणी। बऱ्याच जणांनी आधीच नाश्त्यावरती ताव मारायला सुरुवात केली आहे। निशी सर काय नाश्त्याला? अरे इडली चटणी। मस्त आहे की नाही? कशी आहे इडली? एकदम मस्त। आता आमचा पुढचा स्टॉप असणार आहे तामिनी गावामध्ये। तामिनी गावामध्ये आम्हाला जेवण करून पुढच्या प्रवासाला घाट मार्गे निघायचं आहे। वेळेपेक्षा यावेळी एक वेगळा फरक जाणवतोय। यावेळी रस्ते खूप सुंदर आणि छान आहेत। माले मुळशी धरणाच्या पायथ्याशी असलेले गाव पावसाळ्यामध्ये एक वेगळाच रंग या गावाला चढतो। सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं। माले या गावाला एक इतिहास सुद्धा आहे। जेव्हा हे मुळशी धरण बांधलं गेलं तेव्हा सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांसाठी मोठा लढा उभारला गेला होता। दमचक करणारा घाट आहे हा। मुळशी घाट असं याला म्हटलं जातं। माझ्या मागं जर तुम्ही बघितलं मुळशी धरण दिसतंय। इथून हा मुळशी धरणाचा पूर्ण घाट चढून आपल्याला वर जायचं आहे आणि पुढं मुळशी धरणाचा पूर्ण बॅकवॉटर आपल्याला दिसेल। त्या बॅकवॉटरच्या बाजूबाजूने प्रवास करत आपल्याला तामिनीला पोहोचायचं आहे। आमचे मार्गदर्शक विनेश नगरे सर। मुळशी गाव, मुळशी धरणाला ज्या गावामुळे नाव पडलं ते हे मुळशी गाव। कदाचित धरण क्षेत्रामध्ये हे पूर्वी गाव असावं आणि नंतर इथे या ठिकाणी हे वसवलं गेलं असावं। या धरणाच्या बाजूबाजूने हा सुंदर निसर्गरम्य वातावरणात आपला सायकल प्रवास चालू आहे। सुंदर असा मुळशी धरणाचा जलाशय आपल्याला दिसतोय। बरेच कार्यकर फोटो काढण्यासाठी म्हणून थांबलेत। मुळशी धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेने आम्ही आत्ता प्रवास करतोय। मस्त निसर्गरम्य प्रदेश आहे। पावसाळ्यात तर हा प्रदेश इतका हिरवागार होतो। सुंदरच रोड रॅश खेळतात काय? हे आमच्या आजच्या दुपारच्या जेवणाचे ठिकाण। दुपारी साधारण 1 वाजत आलं आहे आणि आमच्या या तामिनीच्या जेवणाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत। तामिनीतील विंझाई देवी हायस्कूलमधील भारत विकास परिषद संचालित वसतिगृहामध्ये आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती।
दुपारचं जेवण झालं आणि थोडा आराम करून आम्ही आता निघालोय तामिनी घाटाकडे. पुढचा प्रवास असा खूप छान असणार आहे. तामिनी घाटाचा पूर्ण उतार उतरून आम्हाला पुढे मानगावच्या दिशेने आज मुक्कामाला जायचंय. त्याच्या अलीकडे विळे भागड MIDC या ठिकाणी चहापानाला थांबायचंय. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. सह्याद्रीचं हे रूप पाहिलं की या ओळी किती तंतोतंत जुळतात याची प्रचिती येते. तामिनी घाटातील ही दरी पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. इथे थोडासा विसावा घेऊन प्रत्येकाने निसर्गाचा आस्वाद हा नक्की घ्यावाच. पुणे जिल्हा हद्द संपून आपण आता रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय. हा आता पूर्ण तामिणीचा उतार असेल आणि उतार पार केल्यानंतर भागड विळे MIDC आपल्याला लागेल. तामिणीचा हा 13 किलोमीटरचा घाट उतरताना एकही पेडल मारण्याची गरज पडत नाही. इथे फक्त सह्याद्रीच्या घाटावरून कोकणात उतरण्याचा आनंद घ्यावा आणि निसर्ग अनुभवावा. पुढे जाऊन मॅनेजमेंट टीमने सर्व सायकलस्वारांसाठी मस्त थंडगार लिंबू सरबत बनवून ठेवले होते. पुढे आता आम्हाला अंधार पडायच्या आत मानगावला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे होते. आणि साधारण 6 वाजेपर्यंत आम्ही मानगाव मधल्या वनवासी कल्याण आश्रम संचालित आश्रमशाळेत मुक्कामाला पोहोचलो. 1952 साली स्थापन झालेली वनवासी कल्याण आश्रम ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था आदिवासी आणि वनवासी मुलांच्या शिक्षणासाठी देशभर आश्रमशाळा चालवते. आता प्रस्थानाची वेळ झाली आहे आणि बाहेर सगळीकडे मस्त धुकं पसरलंय. कालचा मोठा टप्पा आम्ही पार केला. सगळे 75 सायकलस्वार काल पुण्यातून निघून साधारण प्रत्येकाने 110 ते 120 किलोमीटर अंतर पार केलं. मुख्य म्हणजे तामिनीचा सर्वात अवघड टप्पा जो असतो घाटाचा तो सर्व सायकलस्वारांनी पार केला. आणि आजचा मानगाव मधला मुक्काम हलवून आम्ही श्रीवर्धनला मुक्कामाला निघालो. चला मित्रांनो येऊ का, भेटू पुढच्या वर्षी. आता
या बाजूला इथे मानगावचे एस टी स्टँड आहे आणि आम्हाला डावीकडे जाऊन पुढे उजवीकडे श्रीवर्धन फाट्यावरून वळायचं आहे. वाटेत एका सायकल स्वाराची सायकल पंक्चर झाली. लगेच ॲडव्होकेट तुषार काळेंनी आपले किट बाहेर काढले आणि सफाईदारपणे पंक्चर काढून सायकल स्वाराला पुढे मार्गस्थ केले. मसळ्याच्या या घाटामध्ये आम्ही आता पोहोचलो, पण धुकं इतकं प्रचंड आहे की वरती आणि खाली अजिबातच काही दिसत नाहीये. त्यामुळे घाटाचाही अंदाज येत नाहीये की घाट किती उंच आहे किंवा किती लांब आहे. घाट उतरून पुढे देवघर या गावात नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. मस्तपैकी पोहे खाऊन आम्ही पुढे निघालो. आणि पुण्यापासून साधारण 180 किलोमीटर अंतर पार करून आम्ही दुपारी श्रीवर्धनला पोहोचलो. श्रीवर्धन हे प्रसिद्ध आहे ते तेथील सुंदर बीचसाठी. तसेच श्रीवर्धन हे पेशव्यांचे जन्मगाव देखील आहे. जेवण करून लगेच समुद्राच्या ओढीने आम्ही बीचवर निघालो. श्रीवर्धनचा बीच पाहून याचसाठी केला होता सर्व अट्टहास असं सर्वांना वाटून गेलं. श्रीवर्धनचा बीच आहेच इतका सुंदर आणि स्वच्छ. समुद्राच्या थंडगार पाण्यात सर्वजण मनसोक्त खेळलो. थंडगार लाटांनी सर्व थकवा निघून गेला. ताजेतवाने होऊन सर्वजण परत मुक्कामाच्या ठिकाणी आलो. जाताना आम्ही श्रीवर्धन मधल्या पेशवे स्मारकाला भेट दिली. हे स्मारक म्हणजे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान. पण पेशव्यांच्या या स्मारकाची एकूणच दुरावस्था झालेली पाहायला मिळाली. इथूनच नारळाच्या आणि सुपारीच्या वाडीतून वाट काढत आम्ही पेशव्यांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शनाला गेलो. मंदिर आणि परिसर खूपच सुंदर आहे. तिथून आम्ही श्रीवर्धनची ग्रामदेवता असलेल्या सोमजा देवी या मंदिरात दर्शनाला गेलो. या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणले जाते. या मंदिरातील देवीची मूर्ती खूपच सुरेख असून मूर्तीला छान सजवले होते. आज तिसऱ्या दिवशी परत एकदा मुंबई गोवा हायवेला लागलो आहे आणि इथून पुढे मानगाव मार्गे, ताम्हिणी मार्गे
परत आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत. आमचा आजचा मुक्काम हा भागड MIDC जवळच्या तासगाव या गावी होता. संध्याकाळी तासगावला पोहोचल्यावर मॅनेजमेंट टीमने सर्वांसाठी आधीच थंडगार कोकम सरबताची व्यवस्था केलेली होती. सकाळी सगळ्यांच्या बॅगा गाडीत भरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. समोरच तामिनीचा डोंगर दिसत होता आणि तो घाट आम्हाला चढून जायचा होता. डोंगराच्या आडून उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन फारच विहंगम वाटत होते. स्वरूप वर्धिनी युवा विभाग सायकल सहली तिसऱ्यांदा तामिनीचा घाट सर करणारे चेतन महिंद्रकर, तुषारजी काळे यांचं सरचं स्वागत. तामिनी घाट सायकलवरून चढत जाणं हा तसा या सहलीतला सर्वात अवघड टप्पा, परंतु आम्ही सकाळी लवकरच निघल्यामुळे वातावरण थोडंसं प्रसन्न आहे, थंडगार वातावरण आहे. मस्त अर्शद, कम ऑन, काटाचा राजा. तुंग सह्याद्रीचं रूप आपल्याला बघायला मिळतंय. सरळ उंच कडे सह्याद्रीचे या भागात तामिनी डोंगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. साधारण 13 किलोमीटरचा हा तामिनी घाट चढून आम्ही सगळेजण आता वरती पोहोचलो आहोत. काही जण हा घाट चढून पुढे गेलेले आहेत, काही जण मागून येत आहेत. घाट चढताना एक जाणवलं की हा सगळा खेळ हा आपल्या मानसिकतेचा आहे. शारीरिक क्षमता ही प्रत्येकाच्यात असते, पण आपल्या मानसिक क्षमतेला जर आपण जागृत केलं तर आपण कितीही मोठं संकट आलं तरी ते पार करू शकतो हे या घाट चढताना आम्हाला सगळ्यांना जाणवलं. नमस्कार, मी चेतन महिंद्रकर. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पर्यटन, इतिहास, निसर्ग आणि संस्कृती या विषयांवरील नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. हे जर तुमच्या आवडीचे विषय असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या या चौथ्या दिवशी आम्ही स्वरूप वर्धिनीच्या 80 कार्यकर्त्यांनी ही साधारण 400 किलोमीटरची 4 दिवसांची सायकल सहल यशस्वीरित्या पूर्ण केली. अधूनमधून ह्या अशा सहली केल्या की मनाला आणि शरीराला एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. तर मंडळी, भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.